सध्या कुठला फोन वापरत आहेस? 1+60. फोनमध्ये किती अलार्म सेट आहेत? हां, मला पण बघायचं आहे, पण मी पहिल्या अलार्ममध्येच उठते, पण मी खूप अलार्म्स लावते. म्हणजे आता जर मला 5:30 उठायचं असेल तर मी आजच 5:30 उठले तर मी सांगते, हे बघ, मी 4:50, 5:10, 5:15, 5:20, 5:30 असे अलार्म्स लावले. 5:37 असा एक रँडम ऑड असा अलार्म पण मी लावला आहे, पण मी 5:30 उठतेच. येस. फोनमध्ये एकूण किती फोटोज आहेत? फोटोज खूप आहेत. माझा फोन हँग होतो किंवा बंद पडतो तर ते फोटोजमुळे. तर हां, फोन हा माझा फोन आणि याच्यात अनेक 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 फोटो आहेत. व्हिडिओज मात्र एखाद दोनच आहेत. फोटो एडिट करण्यासाठी कुठलं ॲप वापरतेस? माझ्याकडे आहे फोटो ग्रीड म्हणून एक ॲप आहे जे मी वापरते. आणि आधी माझ्याकडे होती बरीच ॲप्स, पण मग मी ते डिलीट केलं कारण त्याचा छंद लागतो आणि मग मी त्यातच बिझी होते, मग बाकी मी जगाचा विसर पडतो. मला लास्ट स्क्रीनशॉट कुठला आहे? हां हां, मलाच बघावं लागेल लास्ट स्क्रीनशॉट. मी सततच, हां, मी ही एक साडी मला खूप आवडली, सो हा एक स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. एक फोटो ज्यामध्ये तुझी छान आठवण आहे त्या फोटोमध्ये? एक नाही, अनेक आहेत. जो हा आहे आत्ता मी काल परवाकडेच नव्यानेच डाउनलोड केला तो माझा आणि नवऱ्याचा फोटो, जेव्हा मी त्याच्याकडे होते अमेरिकेत तेव्हाचा फोटो. सगळ्यात जास्त फोन कोणाला करतेस? नवऱ्याला. फोनमधलं एखादं ॲप जे तुला आत्ता अनइन्स्टॉल करायचं असेल तर ते कुठलं आहे? झोमॅटो. कारण की मला माहिती आहे मी रिलॅक्स असते की आपण कधीही पोचलो तरी आणि आपल्याला करायचा कंटाळा आला आणि तर झोमॅटोवरून पटकन आपण मागवू शकतो. सो माझ्या मनात कधीतरीपासून केव्हापासून आहे की झोमॅटो अनइन्स्टॉल करू, पण ती हिंमत माझी होत नाही. पण मी त्या लवकरच करणार आहे. तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली एक व्यक्ती जी तुझा कॉल कधीच रिसीव्ह करत नाही, तिला तुला आत्ता इथे कॉल करायचा आहे. जी माझा कॉल कधीच रिसीव्ह करत नाही, कोणाची हिंमत माझा कॉल रिसीव्ह न करण्याची? असं कोणीच नाही जे माझा कॉल रिसीव्ह करत नाही, मी त्यांना कॉलच नाही करत, असं कोणीच नाही आहे. पण तरी असं झालं नाहीच आहे माझ्या बाबतीत. पण आमची मनाली आहे शेड्युलर, ती पहिल्या रिंगमध्ये माझा फोन कधीच उचलत नाही, पण आज ती उचलणार कारण आज आमच्याकडे खूप काम आहे. तरी पण एकदा आपण ट्राय करूया. आता आपण रिंग स्पीकरवर टाकूया. मनाली ऐकते, ये मनाली. नाही मनाली, ये ये. आमचं असं आहे, मनाली डायरेक्ट साक्षात समोर हजर होते, नाहीतर मनाली पहिल्या रिंगमध्ये फोन उचलत नाही, एवढंच आमचं असतं. पण मेसेजेसवर होतं आमचं बोलणं, त्यामुळे फोन उचललाच पाहिजे असं काही नाही. व्हॉट्सॲपवरचे पहिले 5 चॅट्स कोणाचे आहेत? व्हॉट्सॲपवरचे आता मनालीने कॉल बॅक पण केला. त्यांनी मला आत्ता टास्क दिला होता की पहिल्या रिंगमध्ये कोण फोन उचलत नाही पटकन, तर मग मी म्हटलं आमची शेड्युलर आहे मनाली, तिचा बरेचदा फोन पहिल्या रिंगमध्ये आणि तू अचानक उभी झालीस तिकडे म्हणून. नाही 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 नाही, ओके ओके. हां, एक कार्तिकी अभंग म्हणून माझी एक ट्रेनर आहे, नव्यानेच मी आता फिटनेसकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे म्हणून, ती आहे. आमचे एक धोपावकर सर म्हणून आहेत. माझे दोन ग्रुप आहेत फॅमिलीचे, एक माझ्या बाबांकडची फॅमिली आणि एक माझ्या आईकडची फॅमिली. त्या दोन्ही फॅमिलीजमध्ये सतत मेसेजेस येत असतात, हे 4 झाले. आणि एक रेडिओ मिर्चीचा एक, असं मी खरंच सगळंच सांगितलं. सगळ्यात जास्त कुठलं ॲप वापरतेस? मी नेटफ्लिक्स सध्या, आणि मग व्हॉट्सॲप आणि इन्स्टा. होमपेज वॉलपेपर कुठला आहे? माझं एकच आहे दोन्हीकडे, हे काहीतरी एक नव्यानेच शोधून मी फार काय अशी मी एवढी फोन फ्रीक गॅजेट फ्रीक नाही आहे. डोळ्यांना थंड आणि शांतता देणारं असं काहीतरी एक मी लावली. लास्ट मिस कॉल कोणाचा आहे? लास्ट मिस्ड कॉल आईचा आहे, आणि आईचा कायम मिस्ड कॉलमध्येच फोन जमा होतो, त्याबद्दल आई सॉरी.
व्हॉट्सअपवर कोणाला रिप्लाय करत नाहीस? कोणालाच नाही. माझ्या बाबतीत लोक हे म्हणू शकतील, कारण की मी रिप्लाय द्यायला किंवा मोबाईलवर कॉल बॅक करायला मी खूप थंड आहे त्या बाबतीत. मी मला जनरली ते होत नाही माझ्याकडून, पण समोर व्यक्ती भेटली तर मी खूप वेळ बोलू शकते, पण असं फोन करून बोलायचं वगैरे माझ्याने होत नाही. कारण बरेचदा मी कामात असते आणि त्यामुळे असं जाणून बुजून असं नाही, पण डिले होते. इंस्टाग्रामवर किती जणांना ब्लॉक केलं आहेस? ब्लॉक 8-9 जण आहेत. तुझा आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या चॅटमधला शेवटचा मेसेज कुठला आहे? ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे सुगीचे दिवस, चांगला स्वयंपाक करत नसेल तर मॅगीचे दिवस, करतच नसेल तर स्विगीचे दिवस. असा मेसेज तिने मला आत्ता पाठवला, त्यावर मी वा वा असं पाठवलंय. फोनमध्ये एकूण किती कॉन्टॅक्ट्स आहेत? फोनमध्ये माझ्या खूप असतील, मोजले नाहीत कधी, पण 150-200 किंवा आणि असतील, आय डोंट नो. फोनमधला स्वतःचा एक विचित्र फोटो? बापरे, एक अनेक आहेत सगळ्यांच्या फोनमध्ये, आणि माझ्या नाही, सगळ्यांच्या. माझे कुठूनही कसेही फोटो कसे काय लोकांपर्यंत पोचतात, आणि एकही चांगला फोटो नाही, याचं मला इतकं दुःख आहे. काय करू. गुगलवर शेवटचं काय सर्च केलं होतं? गुगलवर बापरे, माझा फोन मला लगेचच सगळं पाटीकोरी करतो माझ्या स्वभावासारखं. हां, शेंगेन व्हिसा प्रोसेस कशी असते ते पाहत होते. सगळ्यात जास्त कुठली इमोजी वापरतेस? इमोजी मी ते हसताना रडतात, ते फोन मरताना हसतात, सॉरी चुकीचं बोलले. फोनमधला तुझा सगळ्यात आवडता फोटो कुठला आहे? आवडता फोटो येस, माझा आणि माझ्या बाबांचा आहे, जो सगळीकडेच आहे की त्यांनी मला कडेवर घेतलं आणि मी त्यांच्याकडे असं बोट करून दाखवते की असं काय करतात. आणि माझे बाबा माझ्याकडे होते, मी अगदीच 1.5 वर्षाची वगैरे आहे. तो तू फोन ॲडिक्ट आहेस का? फोन ॲडिक्ट अशी नाही आहे, नेटफ्लिक्समुळे आता झाले, किंवा इन्स्टा हल्ली हल्लीच वापरायला लागले आणि मला त्याचाही एक नाद लागला आहे म्हणून असेल. पण मला फोनशिवाय माझं लाईफ म्हणजे मी बंद पडेन जर फोन नसेल माझ्याकडे तर, कारण माझा नवरा अमेरिकेत, आईबाबा नाशिकला आहेत, माहेर सासर माझं पुण्याचं आहे, माझा भाऊ पुण्यात असतो, सो सगळे माझे फोननीच कनेक्टेड आहेत त्यामुळे. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच.